ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. शिवसेना नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्या बरोबर आहेत. शिरसाट साहेब, काल मोठी सभा उद्धव ठाकरेंची संभाजीनगर शहरात पार पडली, त्यात ते म्हणाले की तुकारामाची गाथा बुडवणारे गोमूत्रधारी आता बाबासाहेबांचं संविधान बुडवायला निघालेत. कालची खरंच मोठी सभा होती का? तुम्ही बघितली असणार नाही, तुमच्या कॅमेऱ्याने जी टिपलेली आहे. अहो, अत्यंत फेल झालेली ही सभा. जालन्याची सभा रद्द झाली, इकडची सभा फेल झाली, आणि आता यांना गोमूत्र वगैरे वगैरे आठवण्याची काय गरज आहे? ताकदवार आहात ना तुम्ही, मोदीला गाडायला निघालात ना, कशाला त्यांच्यावर बोलता? तुमची जी ताकद आहे ती ताकद तुम्ही दाखवा. लोकांनी तुमची साथ सोडल्यामुळं आलेलं त्यांना हे फ्रस्ट्रेशन आहे, आणि त्या फ्रस्ट्रेशनाचा परिणाम आता प्रत्येक सभेत जाणवायला लागलेला आहे. कधी काळी आम्ही असं समजायचो की तो संजय राऊतच फक्त बेतालपणे बोलतो, आता त्यांचे नेतेही असे बोलायला लागलेत, हे लोकांना पटलेलं नाही. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल अशा शब्दात त्यांनी बोलणं, मला वाटतं हे गैर आहे, चुकीचं आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा जान तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात, वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. त्यामध्ये ते एक दुसरं वक्तव्य असं केलेलं आहे की सध्या नरेंद्र मोदी मला डोळा मारतायत, मात्र मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, त्यांना इंगा दाखवणार. नरेंद्र मोदी तुम्हाला डोळा मारतायत असं काय हवं तुमच्या? कसं बोलताय तुम्ही? डोळा मारून तुम्हाला कोणती ऑफर देणार आहात? आणि म्हणून तुम्ही एक ह्या चुकीच्या गैरसमजामध्ये राहू नका. त्यांनी आताही शिवसेना प्रमुखांचे असलेले त्यांच्यावर अनंत उपकार त्याची जाणीव ठेवून तुम्हाला आव्हान केलेलं आहे. त्या आव्हानाला तुम्ही जर त्यांची कमजोरी समजत असाल तर हे तुमचं चुकीचं आहे. एखाद्याने तुम्हाला साथ देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एकदम मजबूत झाला असं जर समजत असाल तर तुमचा गोड गैरसमज आहे. मोदींनी जे नकली संतांचा आरोप केला होता त्यावर ते म्हणाले की मोदींनी आत्मा सैतानाला विकला आहे, मोदींना कधीही माफ करणार नाही. काय नाही नाही, हे आता हे काही बडबड करत राहतील त्याला काही अर्थ नाही, आणि यांच्या स्टेटमेंटला कोणी लोक बोलणार सुद्धा नाही. भाई बहनो, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. शिवसेनेच्या बाबतीत जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात की मोदी सुप्रीम कोर्टावरती दबाव आणतायत. आता सुप्रीम कोर्टापेक्षाही कोणता आणखीन कोर्ट असेल तर त्याचा निर्माण आपल्याला करावा लागेल. कुणावर तरी एकावर विश्वास ठेवा. तुम्हाला न्यायालयावर विश्वास नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास नाही, आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करायला सुरुवात केलेली. राज ठाकरे यांचा एक मुद्दा आहे, ते म्हणतात की शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही. हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणून आता त्या शरद पवारांना सोडून ते आज वेगळे झालेले आहेत. दरवेळेला जातीजातीमध्ये भांडणं लावणं, द्वेष निर्माण करणं, हे जे काही यांची नीती होती, या नीतीला अजित पवारांनी धक्का दिलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, त्यांना जामीन मिळालेला आहे, त्याचं बरेच जण स्वागत करत आहेत. संजय राऊतांनी स्वागत केलं. कोर्ट आहे, कोर्ट निर्णय देत असतं, आणि हे समजून घेतलं पाहिजे उभाटा गटाने. कोर्टामध्ये इंटरफेअर केलं जात नाही, जी न्यायालयीन प्रक्रिया असते, न्यायालयाला वाटलं जो निर्णय दिला त्याचं स्वागत केलं जातं. राज्यात आम्ही 35 ते 40 जागा जिंकणार आहोत. संजय राऊत, 2-4 जागा आम्हाला ठेवल्या त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. तर होते संजय शिरसाट, कॅमेरामन अमित अडेसोबत, दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.